नमस्कार. आपल्या दिवसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून गोरक्षणांची चळवळ चिरडण्याचा कुटील डाव सुरू आहे. या विरोधात साक्री विराट मोर्चा काढण्यात आला. आद्य गोरक्षक श्री छत्रपती गोरक्ष आंदोलनाच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो हिंदू युवक कार्यकर्ते गोरक्षक सहभागी झाले होते. दिनांक 5/11/22 रोजी सकाळी दैवल गावाजवळ गोस्तगरी करणारे वाहन अडवल्यानंतर वादावादी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे गोरक्षांमध्ये संतापाची लाट उसळली होती. शहरातील शिवाजी वाचनालयापासून या विराट मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाचे नेतृत्व आद्य गोरक्षक आंदोलनाचे प्रमुख संजय रामेश्वर शर्मा यांनी केले. साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले. साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या गोवक्षांचा चोरी करून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू असते. गोवक्षांची कत्तलीसाठी अयोध्या वाहतूक थांबावी, गोवक्ष हत्याबंद कायद्याखाली अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांना वेळोवेळी माहिती देण्यात येते. गोस्त करीत आरटीओ विभागाकडून एनओसी मिळेपर्यंत सोडू नये. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराडे यांनाही सदर निवेदन देण्यात आले. अनेक खोटे प्रकार चालतात, त्याची ठीक येतो, वेगळा विषय. मात्र आम्हाला हा जो येतो आमचा भावनात्मक संबंध आहे या विषयाशी, ही कुठेतरी पोटस्करी थांबायला पाहिजे. आणि हे जे कसायाचं काम जे वाढलेलं आहे, प्रस्त वाढलेलं आहे, अजिहादी वृत्ती वाढलेली आहे, हे श्रीघातक वृत्ती वाढलेली आहे, ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आपण आपल्या स्तरावर जे काही करता येईल याच्याच कार्यासाठी अतिशय हृदयापासून आमची कळकळ येते. ते तुम्ही हृदयापासून स्वीकारा मी आणि ते त्या कामाला कसं बळ देता येईल ते कसं बघा. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. मात्र जर वारंवार जर हत्या किंवा त्या दृष्टिकोनातून गो तस्करी होत असेल तर आम्ही सुद्धा थांबून नाही थांबू शकत. कारण की ज्यावेळेस लोक जर बघतात की असला प्रकार चालू आहे, गायी एकावर एक टाकून वाहतूक होत आहे, तर त्यावेळेस जे ते साधारण त्या साधारण माणसाची जे सामान्य माणसाची मानसिक स्थिती जे ते खराब होते आणि मग ते त्या ठिकाणचे लोक जे असतात ते कायदा हातात घेऊ शकतात असं घडण्याची शक्यता. या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, त्याच्यावर आपण कारवाई करा. या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला निवेदन पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या बातमीपत्रात संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत.